हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघत आहात सुमित खाडे ब्लॉग्स आणि मी सुमित खाडे तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे मुंब्र्याला मुंब्रा देवीचे दर्शन घ्यायला, मी आणि दीदी ॲज युजुअल. आणि अजून एक दोन जण ॲड होणार होते, तर बघू पुढे स्टेशनला कोण कोण ॲड होते. तर चला मंडळी, मी प्रिया खाडे आज तुमचं स्वागत करते सुमित खाडे ब्लॉग्समध्ये. बऱ्याच रिक्वेस्टनंतर आणि बऱ्याच डिमांड्सनंतर आज मी हा ब्लॉगची सुरुवात करणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे मुंब्र्याला. कुठे ते सुमित सांगेल. मुंब्र्याला आम्ही मुंब्रा देवीचे दर्शन घ्यायला निघालो आहे. तर भरपूर जणांनी रिक्वेस्ट केलेली आणि बोललेलं पण की लास्ट ब्लॉगमध्ये की अरे ताई तर काय बोलतच नाही, ती गपचूप गपचूपच आहे. ती बाबा बोलायला लागली तर कोणाला ऐकत नाही, शांत नाही राहत ती. तर मी म्हटलं की आज ब्लॉगचं स्टार्टिंग तू कर. तर कशी वाटली सांग कमेंट. मित्रांनो, आम्ही उतरलोय मुंब्रा स्टेशनला. सॅटरडे असून पण काय गर्दी, बापरे खतरनाक, भरपूर गर्दी होती. आणि थोड्याशा म्हणजे एक दोन स्टॉप नंतरच उतरायला तर खूपच त्रास आहे. लांबचा प्रवासच ठीक आहे भाई, आतमध्ये घुसा आणि बसून जा. जवळच्या प्रवासाला डोरवर उभारला, एकदम गर्दीमध्ये जा मुश्किल आहे. आणि डोंबिवली स्टेशनला सागर दादा पण आम्हाला जॉईन झाला आहे. तर आलो इथे, जवळच आहे मुंब्रा स्टेशनवरून, बाहेरच आहे. बाहेर गेल्यावर दाखवतो कुठून कसं जायचं आहे काय ते. चला स्टेशनच्या बाहेर आलो आहे. स्टेशनच्या बाहेर येऊन राईट साईडला समोरच गेट दिसतो मंदिरला म्हणजे जाण्यासाठी. आई मुंब्रा देवी प्रसन्न असं प्रवेशद्वार आहे, समोरच आहे स्टेशनच्या. दाखवतो सरळ सरळ चालत जायचं, समोर डोंगर दिसतं, आईचं मंदिर दिसतं. चला जाऊया. अरे अजून पोचलो पण नाही आणि दीदी बोलते पाय दुखायला लागले. तर मित्रांनो, स्टेशनवरून बाहेर आल्यावर आम्ही सरळ इथे चालत आलो. या एंट्रन्सने आम्ही वरती चढत आलो. इथून आता पायऱ्या स्टार्ट होतील मंदिराकडे जाण्यासाठी. या मंदिराकडे जायचं आहे आपल्याला, या मंदिरात जायचं आहे. ह्या पायऱ्या आहेत. देवी माते की जय. आताच डोंगर चढायला सुरुवात केली आणि पावसाने पण सुरुवात केली. भरपूर दिवसापासूनची इच्छा होती मुंब्रा देवीला यायचा. साईल सौ भरपूर जण बोलत होते मित्र की जाऊया जाऊया, पण मलाच वेळ नव्हता मिळत. म्हटलं आज जाऊन येऊच येऊया. हे बघा मित्रांनो, ह्या पायऱ्या आम्ही इथून स्टार्ट केल्या. हा समोरच राईट आहे, तो राईट मारायचा आपल्याला. सरळ नाही जायचं आहे, राईट मारून इथून
वरती जायचंय. हे बघा इथून आई दिसते, आईचं मंदिर नाही दिसत आहे. चला थोड्या पायऱ्या चढल्यानंतर असा लेफ्ट साईडला पायऱ्या आहेत जो वरती रोडवर जातो रस्ता, आणि इथून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे या टनलमधून छोट्याशा. सरळ जायचं आहे. मित्रांनो, तिथून जरी आपण आलो असतो तरी हा रोड क्रॉस करून आपल्याला यावं लागलं असतं, आणि इथून डायरेक्ट आता वरती मंदिराकडे जायला आहे म्हणजे एका साईडनेच. असं इथे पण बोर्ड लावलेला आहे, मुंब्रा देवी प्रवेशद्वार. तुम्ही इथे बाय रोड पण येऊ शकता, बाय ट्रेन पण येऊ शकता. बाय रोडने आल्यावर तुम्हाला डायरेक्ट इथूनच वरती चढायला आहे. ट्रेनने जर तुम्ही सेंट्रल लाईनमधून येत असाल तर सेंट्रल लाईनवाल्यांना सगळ्यांना माहितीच आहे, मुंब्रा देवी मुंब्रालाच आहे. आणि कोणती गाडी पकडून तुम्ही येऊ शकता, ठाणा CST वगैरे. आणि जर वेस्टर्न लाईनवरून येत असाल तर मग तुम्हाला कल्याण डोंबिवली किंवा पुढच्या पण गाड्या पकडून तुम्ही येऊ शकता मुंब्र्याला. आणि बाकी उतरल्यानंतर, स्टेशनला उतरल्यानंतर तर तुम्हाला सांगितलं कसं यायचं, समोरच आहे, जास्त लांब पण नाही. तर चला जाऊ पुढे. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला इथे मारुती आणि सातीयात्रेचं मंदिर दिसत आहे मागे, पाहू शकता तुम्ही. तर चला जाऊया आतमध्ये दर्शनासाठी. सातीयात्रेचं मंदिर आहे. मित्रांनो, माझ्या मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल धन्यवाद. सिद्धिविनायकच्या व्हिडिओला तर खूप जास्त जणांनी व्ह्यूज दिलेत, मस्त वाटतं. सगळे भेटतात, बोलतात की नेक्स्ट व्लॉग कधी येणार आहे, आणि आता बनवलं तो पण छान आहे. कामावर, मित्र, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडे, ट्रेनमध्ये रोज मंडळी जे भेटतात सगळे विचारतात. छान वाटतं, असंच प्रेम देत जा, चांगले चांगले व्लॉग्स बनवत राहीन. चला मित्रांनो, वाटे तशा दमणाऱ्या लोकांसाठी इथे बेंचेस पण बनवलेले आहेत बसायला. पायऱ्या चढताना दम लागतो तर बसायची पण व्यवस्था केली आहे इथे मस्तपैकी.
भाई या शिड्यांवरून लोकांना सरळ चालत येत नाही आणि पोलीस भरती आणि आर्मी भरतीमधले पोरं इथे हिल रनिंगसाठी येतात. हॅट्स ऑफ आहे भाई तुम्हा लोकांना. दिस इज मुंब्रा गाईज. आ जाओ. हे बघा गाईज, मिनी देवप्रयाग, अलकनंदा आणि भागीरथी मुंब्र्याची. आई एवढ्या वरती कशाला आली? फायनली आलो, पोहोचलो आम्ही मंदिरात. पोहोचलो मी मुंब्रा देवी मंदिरला. खूप दिवसानंतरची इच्छा माझी पूर्ण झाली आहे आई मुंब्रा देवीचे दर्शन घेऊन. आई मुंब्रा देवी आणि नवदुर्गा आहे तिथे. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. भरपूर दिवसानंतर म्हणजे इच्छा पूर्ण झाली आहे माझी. तर तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या आई मुंब्रा देवी आणि नवदुर्गा. मुंब्रा देवी हे मंदिर फार जुने असून हे स्वयंभू मंदिर आहे. नवरात्रीत येथे भरपूर भाविक दर्शनासाठी येतात. आईच्या गाभाऱ्याच्या बरोबर राईट साईडला इथे गवळी दादा आणि गाडीवाला बाबा हे यांची पण प्रतिमा आपल्याला दिसते. तर मित्रांनो, मगाशी मी असंच मस्करीमध्ये म्हटलेलं की अलकनंदा आणि भागीरथी, पण तसं काय नाही. हा एवढा पॅच असा देवप्रयागसारखा वाटतो आहे, जिथे असं दोन नद्या एकत्र आलेल्या दिसतात. ती एकच नदी आहे, उल्हास नदी. पूर्ण बघू शकता तुम्ही, तिथून अशी स्टार्ट होत आहे आणि हे पाणी ह्या साईडला असं पसरलेलं आहे. मध्ये त्या झाडांमुळे असं वाटतंय की दोन नद्या एकत्र आल्या आहेत अशा, पण तसं काय नाही. एकच नदी. आता आरतीला सुरुवात होईल. 11 वाजताची आरती असते इथे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय. मस्त आम्ही टायमिंगवर आलेलो. आम्हाला 11:00 आरती सुद्धा भेटली. खूप छान दर्शन घेतलं. गर्दी नव्हती जास्त, त्यामुळे अजून व्यवस्थित दर्शन भेटलं आणि आरतीचे व्हिडिओ काढले, ते तुम्हाला दिसतीलच मध्ये. तर चला निघूया, आता परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मंदिर प्रशासनाने आणि बहुतेक इथल्या गावातल्यांनी इकडच्या हे पायऱ्या वगैरे मस्त बांधल्या आहेत. मंदिरात येण्या जाण्याची सोयीसुविधा छान केली आहे, खूप छान केली आहे. खालपासून पूर्ण वरपर्यंत असे पायऱ्या आहेत, हे रेलिंग पण आहे, ज्याच्याने वृद्धांना वगैरे कोणाला यायला जायला त्रास नको, पकडून चढायला वगैरे खूप छान सोय केली आहे.